भोसरी भूखंडाच्या बाबत अँटी करप्शनने यापूर्वीही चौकशी केलेली आहे आणि त्यांनी चौकशी करून यामध्ये कुठलंही तथ्य नाही म्हणून अँटी करप्शननेच क्लोजर रिपोर्ट पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये सादर केला होता. पुण्याच्या न्यायालयामध्ये 18 महिन्यापासून हा क्लोजर रिपोर्ट पेंडिंग आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारनेच ज्या ठिकाणी याच्यामध्ये कुठलं तथ्य नाही असं चौकशीच्या माध्यमातून कोर्टाला कळवलं त्याच ठिकाणी परत आज न्यायालयामध्ये सरकारने हस्तक्षेप केला आणि सरकारने सांगितलं आम्हाला परत याबाबतची चौकशी करायची, आमच्या अधिकाऱ्यांची चौकशी करायची. हे एक आश्चर्यकारक आहे की सरकारने चौकशी आणि ते कुठलंही तथ्य नाही सांगितलं आणि जाणीवपूर्वक हेतूपूर्वक राजकीय हेतूने या ठिकाणी सरकार आता म्हणताय की आम्हाला याची फेर चौकशी करायची आहे. न्यायालयाने याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आणि न्यायालयाने म्हटलेलं आहे की ही एक युनिक केस दिसते अशी की तुम्ही चौकशीमध्ये या ठिकाणी काहीही नाही असं सांगतात आणि परत तुमच्या अधिकाऱ्यांची चौकशी आणि परत या केसची चौकशी तुम्ही नव्यानं करू इच्छिता, ह्याच्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं आणि यामध्ये न्यायालयाने सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत याबाबतचा पुनर् अहवाल सादर करावा, तोपर्यंत कुणालाही याबाबत हे पॉलिटिकली मोटिवेटेड केस दिसते आहे त्यामुळे कुणालाही याबाबत अरेस्ट करता कामा नये असं न्यायालयाने या संदर्भाने सूचित केलेलं आहे, आदेश दिलेले आहे. विरोधक कुठेतरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही केस आपल्या विरोधकांचा म्हणजे सत्ताधारी पक्षामधल्या काही मंत्र्यांचा आणि यामध्ये काहींचा असा हेतू दिसतोय की नाथाबोला काही करा पण कोणत्याही गुन्ह्यामध्ये खोट्या गुन्ह्यामध्ये का होईना अडका, नाथाबोला तुरुंगामध्ये टाका ज्यामुळे यांचं मैदान साफ होईल अशा स्वरूपाची कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ईडीच्या केसमध्येही चौकशा पूर्ण झाल्या, आता CBIची इन्क्वायरी मागे लावली, आता अँटी करप्शनची परत इन्क्वायरी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आता कुठे दूधसंघाचे केस काढतात, कुठे अन्य केस काढतात, वेगवेगळ्या माध्यमातून नाथाबोला छळायचं, नाथाबोला राजकीयदृष्ट्या नाउमेद करायचं, मॉरली डाऊन करायचं आणि नाथाबोला मागे जाईल, नाथाबोला एक वेळ अटक केली की मग यांचं सर्व काय निवडणुका जिंकणं सोपं होईल असं आहे.